नमस्कार मंडळी, मी प्रवीण विठ्ठल तरडे। मागच्या वेळी लंडनच्या मार्केट यार्ड मधून आपण लाईव्ह आलो होतो, व्हिडिओ केला होता। आज आहे मी ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात, आणि या सिडनी शहरात मराठी उद्योजकांनी स्वतःचे झेंडे खूप मोठ्या प्रमाणात रोवलेले आहेत। पार अगदी कराड, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, यवतमाळ, अमरावती, सोलापूर, संगमनेर, पुणे, अशा अगदी छोट्या बार्शी, धुळे, जळगाव अशा गावांमधून आलेल्या पोरांनी इथं येऊन स्थायिक झालेत आणि इथं स्वतःचं एक खूप मोठं विश्व निर्माण केलंय। अशाच एका तरुण उद्योजकाला आज आपण भेटणार आहे। हे तुम्ही वेअर हाऊस पाहू शकता। इथं इंडियातून वेगवेगळ्या म्हणजे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून माल येतो आणि इथं डंप केला जातो या वेअर हाऊस मध्ये, आणि त्या सगळ्या माल आपल्या मराठी पोरांचा इथं जो विकतो एकत्रित करून तो इथला उद्योजक आपल्या कराडचा योगेश चव्हाण। नमस्कार। योगेश चव्हाणनी त्याचं एक जग निर्माण केलंय ऑस्ट्रेलियामध्ये। योगेश, तू किती वर्षापूर्वी आला? मी सर 2012 मध्ये न्यूझीलंड वरून ऑस्ट्रेलियाला शिफ्ट झालो, आणि त्याच्या अगोदर मी 2001 मध्ये मी न्यूझीलंड मध्ये आलो होतो। 2001 साली तो पहिल्यांदा न्यूझीलंडला आला, मग न्यूझीलंड मधून ऑस्ट्रेलियात येऊन ऑस्ट्रेलियाचा नागरिक आहे आता तो। म्हणजे गेले जवळजवळ 22 वर्ष तो इथं आहे। म्हणजे सांगायला आनंद हा होतोय की 65 किलोचा सुरुवातीला येताना योगेश 65 किलोचा माल घेऊन आला होता। म्हणजे काय असेल हो, 2 पिशव्या किंवा 2 सुटकेस बॅग। 65 किलोचा माल घेऊन आलेल्या योगेश चव्हाणचा आज किती माल येत असेल वर्षाला इथं, आकडा ऐकला तरी मराठी माणसाचं छाती अशी अभिमानाने भरून येईल। 65 किलोची 2 सुटकेस मध्ये माल घेऊन आलेला योगेश आज ऑस्ट्रेलियामध्ये 70 हजार किलो माल दर वर्षाला विकतो। ही कुठल्याही मराठी माणसासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। तर माल कसा येतो आणि त्याचं काय होतं हे योगेशच सांगेल, कारण तुम्ही जर इथं आला तर हे बघा, हे तुम्ही वेअर हाऊस बघा, दिसतंय या वेअर हाऊस मध्ये इथपासून जे इथं तांदूळ आहे, तांदूळ सगळा तांदूळ आहे, हा इथं तांदूळ आहे, तो तिथल्या कुठल्या तरी आपल्या सह्याद्री नावाच्या कंपनीकडनं त्याने आणलाय, आणि मराठी स्वच्छ इथं सगळे प्रोडक्ट आहे। इथं मँगो पल्प आहे, इथं थालीपीठ आहे, थालीपीठाची भाजणी आहे, इथं उपवास भाजणी आहे, इथं उपवासाची भाजणी आहे, इकडं हा सगळा पल्प आहे, इथं चकलीची भाजणी आहे, इथं चकलीची भाजणी आहे, मसाले, लोणची, पापड असे, आणि हे सगळं बनवतं कोण तर आपल्या वेगवेगळ्या गावांमधले, शहरांमधली आजी, मावशी, काकू, त्यांचे मसाले पापड बनवतात, त्याचे क्वालिटी पॅकिंग होतं। आणि पुणे, मुंबई सारख्या अनेक कोकणातून, कराडमधून, कोल्हापुरातून योगेश तो माल उचलतो आणि तो माल इथं घेऊन येतो। वर्षाला 70 हजार किलोचा माल विकतो आणि त्याचा हा मराठी स्वाद आज ऑस्ट्रेलिया, अमेरिका पासून सगळ्यांच्या जिभेवर रुळतोय। तर आपल्या मराठी माणसाला अभिमान असला पाहिजे। कसं आहे, इकडे शेतकरी नाहीयेत, म्हणजे मराठी शेतकरी नाही, एकच पोरगा आहे विराज सहस्त्रबुद्धे, माझ्या मते त्या विराज सहस्त्रबुद्धेनी आता इथं शेती घेतलीये आणि लवकरच तो त्याचं काहीतरी आंबे आणि अजून काहीतरी उत्पादनात पडणार आहे। केळीच्या शेतीत इथले पंजाबी शेतकरी आपले खूप आहेत। पण आपण आपल्या योगेशला विचारू, योगेशनी नक्की कशी सुरुवात केली, कारण योगेश सारखे अनेक प्रवीण बोगाडे असेल, राहुल चव्हाण असेल, नीलू दड्डीकर असतील, म्हणजे त्यांचा मुलगा चिकले असेल, शिंदे, मेनन, जगताप बंधू, जगतापांचं पण मोठं साम्राज्य, हे सगळे उद्योजक आहेत, या इथं येऊन मोठे झालेले। आपला पाठक आहे, पाठकनी पण त्याचं खूप चांगलं इथं व्यवसाय केलाय। तर ह्या सगळ्या व्यावसायिकांबरोबर मराठी स्वाद इथं आहे। तर तू आपल्या लोकांना सांग कसं आणि तू त्यांना कशी मदत करू शकतोस? मित्रांनो, मला सांगायला आनंद वाटेल की मी जेवढे छोटे सप्लायर्स असतील मला त्यांच्याबरोबर काम करायला आवडतं, की ज्यांनी कधी प्रॉडक्ट एक्सपोर्ट नाहीत केले, ज्यांना कधी मोठं मार्केट नाही मिळालं, मला त्या लोकांच्या बरोबर काम करायला आवडतं।
मी मोठ्या मॅन्युफॅक्चरर बरोबर काम नाही करत. माझी फक्त एकच ही असते की जर क्वालिटी प्रॉडक्ट असेल आणि तुम्ही जर क्वालिटी कन्सिस्टंटली देऊ शकत असाल तर तो मी मराठी स्वाद ब्रँडमध्ये घेऊन मी तुम्हाला ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युकेचं मार्केट मी तुम्हाला देऊ शकतो. आणि फक्त तुमच्याकडे क्वालिटी असणं आणि ती तुम्हाला कन्सिस्टंटली मेंटेन करता येणं एवढी एकमेव कंडिशन आहे. तुम्ही किती मोठे आहात, किती छोटे आहात हा बिलकुल हे नाही. माझ्या मला सांगायला अभिमान वाटेल की बऱ्याच काही अशा भगिनी आहेत आपल्या इंडियामध्ये की ज्यांच्याकडे काहीही नव्हतं, त्यांना आपण हेल्प करून आज त्यांचे बिझनेसेस आपण उभे केलेले आहेत की त्यांचे प्रॉडक्ट मी रेग्युलरली इकडे घेऊन येतो आणि इकडं मी डिस्ट्रीब्यूट करतो. तर मला तुम्हाला डेफिनेटली हेल्प करायला आवडेल. जर तुम्ही स्मॉल असाल आणि तुमची क्वालिटी जर डेफिनेटली चांगली असेल तर तुम्ही प्लीज मला कॉन्टॅक्ट करा. आय वुड बी हॅपी टू स्पीक टू यू. तर आता आपल्या आज्या, मावश्या, बहिणी, काकू, मामी ज्या उगी पापड आणि वाळवण आपण करत बसतो त्याला सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा दर्जा आहे. आता आमच्या प्रणीत दादाची म्हणजे आपले गीतकार दिग्दर्शक प्रणीत कुलकर्णींची आई किती छान मसाले बनवते, किती फेमस आहेत तिचे मसाले. आता आई तुझे मसाले इकडे येऊ शकतात आणि त्याच्यासाठीची प्रोसेस. सरांना मी प्रॉमिस केलं की मी तुमचे मसाले आणणार म्हणून. हा तर जेव्हा मी पुण्यात नेक्स्ट येईन मी प्रवीण सरांच्या बरोबर तुम्हाला भेटायला येतोय आणि आपण नक्की डेफिनेटली काही ना काहीतरी करू. येस. आता जे छोटे छोटे उद्योजक आहेत असे आपले भाजणीची पीठ, लोणची, मसाले सगळे बनवणाऱ्या मराठी पोरांनी लक्षात ठेवा. योगेश ज्यावेळी येणार आहे त्यावेळी तो प्रत्येकाला भेटणार आहे. परत दोन चार दिवसांनी आपला तो लंडनचा नीरज रत्तू येणारच आहे. तिथं तो आपला ह्याला भेटणार आहे, आमच्या कटकेच्या तिकडं शेतीवरती मिरचीचं लय मोठं पीक काढलंय, तो तिथल्या पोरांना, शेतकऱ्यांना भेटणार आहे. आता इथं जसं मी म्हटलं की मला तर त्या आमच्या राहुल चव्हाणच्या याच्यावर पण जायचंय. नीलू दड्डीकरांची नर्सरी, एका 50-60 वर्षाच्या महिलेनी इथं येऊन नर्सरी सुरू केली. आज तिची रोपं अख्ख्या ऑस्ट्रेलियात फेमस आहेत. तर अशा सगळ्या मराठी बांधवांचा आपल्याला अभिमान आहे. आता इथं हे आमचे भाऊसाहेब पाटील आहेत इंदापूरचे. भाऊसाहेब पाटलांनी ते सह्याद्री सिडनी आणि अनेक मराठी पोरांनी ते सह्याद्री सिडनी सुरू केली. ऑस्ट्रेलियातली सगळ्यात मोठी शिवजयंती ही आणि यांचे सगळे सहकारी साजरे करतात. हा दर्शन आहे. तिकडं सचिन आहे, त्यांनी बूट नाही घातले म्हणून त्याला आतमध्ये सोडला नाही. इथले नियम लय डेंजर असतात, पायात बूट नव्हते म्हणून वेअर हाऊसमध्ये येऊन देत नाही. आणि वेअर हाऊस बघावं केवढे. हा सगळा माल आपल्या मराठी पोरांचा आहे, मराठी घरांमधून आलेला आहे. छोटी छोटी पॅकेट आहेत. तुम्ही नीट बघा, पापड आहेत, लोणचे आहेत, वडापावची चटणी आहे. तिथं वडापावची चटणी सुद्धा ऑस्ट्रेलियाला आली आहे. त्यामुळे तुम्हाला जे येतं ते तुमचं टॅलेंट पॅक मध्ये होऊन इकडे येईल. आणि कसं काय, फेसबुकवरती तुमचं फेसबुक अकाउंट काय सांगा? मराठी स्वाद ह्या नावानं तुम्ही सर्च करा. गुगल मध्ये सर्च केलं तरी तुम्हाला फेसबुकचं अकाउंट येईल, किंवा फेसबुकवर जरी तुम्ही नुसतं मराठी स्वाद टाकलं तरी मराठी स्वाद ऑस्ट्रेलियाचं तुम्हाला अकाउंट येईल. त्याच्यावर माझे सगळे डिटेल्स आहेत. तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि त्याचबरोबर फेसबुकच्या पेजला लाईक पण करा. थँक्यू. आता कंटाळ करू नका, बिंदास कॉन्टॅक्ट करा. त्यांनी त्यांचं दिलेलं आहे परस या व्हिडिओवरती, वरती मी टाकेलच आणि प्लस ते सुद्धा एक वेगळा व्हिडिओ करून देतील. आता आपल्याला मागं पडायचं नाहीये. आपल्याला आपल्या छोट्या छोट्या गोष्टी आणायच्या. 65 किलोची बॅग घेऊन आलेला योगेश चव्हाण 70,000 किलोचा माल विकतो. कळलं का तुम्हाला? आमचे इंदापूरवरून आलेले भाऊसाहेब पाटील इथली सगळ्यात मोठी भारताबाहेरची शिवजयंती साजरी करतात. दर्शन, सचिन आणि किती जण, मग आमचा विशाल गोकुळे आहे, आमचा विक्रम पवार आहे, आमचा राहुल आहे, संतोष शिंदे, अशी अण्णासाहेब, बाळासाहेब, अरे किती नावं घेऊ. एवढे सगळे उद्योजक इथं आहेत, काही हजार मराठी माणसं इथं राहतात. उत्तम व्यवसाय केला तर तुम्ही इथं येऊन स्थायिक सुद्धा होऊ शकता. पण तो ज्याच्या ज्या त्या वृत्तीचा, कामाचा मुद्दा आहे. तर चला मंडळी, योगेश चव्हाण सारख्या उद्योजकाची मी ओळख करून दिलेली आहे. राहुल चव्हाण सारखा उद्योजक खूप मोठं काम करतोय, मी त्याच्याही फॅक्टरीत जाणार आहे. मग आपले अनेक, आमच्या मुळशी तालुक्यातले किती लोक इथं आहे, मारणे, मोहोळ, शिंदे, आमच्या निलेश शिंदेकडे पण मी जाणार आहे. असे कितीतरी पोर आहेत. तर आपल्या तालुक्यातला माल, आपल्या गावातला माल तुम्ही योगेश चव्हाणच्या थ्रू इथं ऑस्ट्रेलियामध्ये पाठवू शकता.
त्याला योग्य भाव आणि किंमत पण मिळेल आणि व्यवसाय वाढेल पण। तर चला, वयाचं बंधन नाही, कामाला लागा। केएफसीचा मतारा वयाच्या साठीनंतर जगातला सगळ्यात मोठा ब्रँड तयार करू शकतो। तर ज्या 60, 65, 70, 75 वर्षाच्या आजी आहेत त्यांनी पण कामाला लागा आणि आपला माल तुमच्या पापडे लोणचं वाळवणी ही सगळी इकडाना सगळी शेतकऱ्यांची पोरं कराड मधला आहे। हा जो व्हिडिओ करतोय ना, हे बघा, हा 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 संग्राम माने, हा पण कराडचा आहे आणि ही सगळी वेगवेगळ्या गावांमधून आले। दर्शन, तुझं गाव कुठलं आहे? वाई। वाई, तुझं गाव कुठलं आहे? फलटण। भाऊसाहेब इंदापूरचे आहेत, तिकडे आमच्या बघा त्या अनिता वहिनी पण आहेत, सगळे तिथं उभे आहेत। ओके, तर हे तुम्ही बघू शकता, ही सगळी रास लागलेली आहे। वर्षाला 70,000 किलो, चर्चाच करायची नाही, मराठी माणूस या पद्धतीनं काम करतोय ऑस्ट्रेलियामध्ये। तर चला मंडळी, मला खूप आनंद होतोय की मी ऑस्ट्रेलियामध्ये येऊन भेटलो। इकडे शेतकरी मिळाले नाही, पण शेतकऱ्यांचा माल विकणारा उद्योजक मिळाला। मराठी स्वाद शब्द लक्षात ठेवा, मराठीमध्ये अक्षरे आहेत आपली। ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात नाही, जगभरातल्या अनेक शहरात मराठी स्वाद नावाने। तर चला, स्नेहलनी पण अनेक ठिकाणी भेटी दिल्या, तर लवकरात लवकर भेटू अशाच अनेक वेगवेगळ्या मराठी उद्योजकांना वेगवेगळ्या देशांमध्ये। फेसबुकवरती त्यांनी सांगितलंय ते द्या आणि तिथं त्याला कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा माल ऑस्ट्रेलियात आणा। धन्यवाद।